सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत संक्रांती निमित्त पर्यावरण पूरक हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झालाय. या कार्यक्रमात जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माननीय माँ जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करीत वंदन करण्यात आलं. यावेळी महापालिकेने स्थापन केलेल्या पहिल्या विधवा महिला बचत गटाला कॅनरा बँकेच्या माध्यमातून 1 लाखांचा धनादेश वाटप करण्यात आलाय. तसेच केंद्र शासनाच्या लिंग आधारित भेदभाव आणि हिंसा समाप्ती मोहीम अंतर्गत नवी चेतना पहल बदल की पोस्टरचे अनावरण यावेळी करण्यात आलं. तर राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जनजागृती शपथही घेण्यात आली. या कार्यक्रमास महापालिकेच्या गटनेत्या भारती दिगडे, उपायुक्त स्मृती पाटील, मनपाच्या समाज कल्याण सभापती अनिता वनखंडे आदी उपस्थित होते. यावेळी माझी वसुंधरा अंतर्गत हळदी कुंकूसाठी वाण म्हणून पर्यावरण पूरक कापडी पिशव्या देत पर्यावरण रक्षण आणि संवर्धन याचा संदेश देण्यात आलाय. आणि त्यांच्यासाठी युनियन बँकेने आज कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे. ती स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यामध्ये 2 चेक आपण एक त्यांना देऊ म्हणजे अनेक महिलांना पण वाटेल की आपणही काहीतरी करू शकतो. तर तो एक कार्यक्रम आहे आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम असा हा सगळ्या एकत्र करून आम्ही हा कार्यक्रम आहे. आता हे जे पोस्टर पाहिलं आहे आपण नई चेतना पहल बदल की कारण आपल्याला इथून बदलायचं आहे. आपल्याला ती ताकद आणली पाहिजे. वाईटाला बाजूला सरून सामोरे गेले पाहिजे. आणि आज खास करून सगळे उपस्थित राहिले सगळ्यांचं सहर्ष स्वागत सर्व महानगरपालिकेचे कर्मचारी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.